सोलापुरातील बाळीवेस बुधवार पेठमध्ये असलेल्या वडार समाजाच्या महाराष्ट्राची आदिशक्ती नवरात्र मंडळाच्या देवीची बुधवारी सायंकाळी 6 रिक्षा ड्रायव्हर महिलांनी पूजा केली. महिला रिक्षा ड्रायव्हर शोभा घंटे, अमिना शेख, सविता गायकवाड, अंबिका पानघंटे, निकिता शिंदे, भाग्यश्री घोडके या रिक्षा ड्रायव्हर्सनी यावेळी सहभाग घेतला. तसंच यावेळी सेंट्रल बँकेच्या चीफ मॅनेजर प्रतिभा भारुडकर, स्मिता भोसले, श्रीशा, रिजनल मॅनेजर श्रीराम कृष्ण तसंच डिव्हिजनल मॅनेजर प्रभुनाथ चौधरी हे देखील उपस्थित होते. देवीच्या या आरती तसंच पूजेच्या प्रसंगी उत्सव अध्यक्ष कुणाल धोत्रे, उपाध्यक्ष बंटी जाधव, मंडळाचे मार्गदर्शक आणि सल्लागार CA सुशील बंदपट्टे, गोविंद यमपुरे, जयवंत यमपुरे, अनिकेत अलकुंडे, सागर टिंगरे, गणेश यमपुरे आदी उपस्थित होते. रिक्षा ड्रायव्हर महिलांच्या हस्ते करण्यात आलेली पूजा आणि देवीची आरती. शोभा घंटे, पहिली महिला रिक्षा चालक सोलापूर. प्रथमतः मी आई जगदंबेच्या चरणी नमस्कार करते आणि मी माझे दोन शब्द इथं व्यक्त करण्यासाठी आदिशक्ती माता ह्या मंडळाने आम्हाला इथं संधी दिली आणि माझ्या सगळ्या माता भगिनी आणि मित्र माझ्या मैत्रिणींना इथं बोलवून जे छोट्याखानी सत्कार केला, खरंच त्याच्यामुळं आम्हाला खूप प्रोत्साहन मिळालं आहे. माझा एक असा वाईट अनुभव आहे की महिला असल्यामुळं कुणी सहसा मदत करायला पुढे मागे करतात आणि आमचा बँकेचा अनुभव तर तसा वाईटच होता. त्यातून पण आम्ही आमच्या रिक्षा घेतल्या. आम्हाला बघून आणखीन माझ्या मैत्रिणी यायला उत्सुक आहेत. माझी सगळ्यांना म्हणजे मंडळामार्फत अशी विनंती आहे की जे आम्ही भोगलो ते माझ्या इतर येणाऱ्या महिलांनी भोगू नये, माझी एवढी खरंच विनंती आहे त्यांना. महिला म्हणून मी एक रिक्षा चालवते, मला खरंच खूप बरं वाटतंय, छान वाटतंय आणि सोलापूरकरांनी खूप कौतुक केलं आहे, त्याच्यामुळं मला मी रिक्षा चालवत्याचा अभिमान वाटतंय आणि सोलापूरकरांची सेवा करते ह्यातच माझं समाधान आहे. बँकेंना माझी एकच विनंती आहे की प्रत्येक गोष्टीला तुम्ही जामीनदार द्या वगैरे असं नियमाप्रमाणे घेता मान्य आहे मला ते तुमचं सगळं, पण महिला होऊन आम्ही ह्या एकळ्या आगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये जेव्हा आम्ही पायर होतो आहेत तर नक्कीच तुमचं सहकार्य आम्हाला लाभावं आणि विदाउट जामीन जर लोन मंजूर झाला तर आणखीन महिला ह्यात सहभागी होतील असं मला वाटतं. प्रतिभा बडूरकर सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये मुख्य अधिकारी म्हणून काम बघते आहे. सर्वप्रथम महाराष्ट्राची आदिशक्ती नवरात्र महोत्सव मंडळाचे मी आभार मानते की त्यांनी आम्हाला इथे येऊन सामील होण्याची किंवा आरतीची किंवा सगळ्यांच्या बद्दल जाणून घेण्याची संधी दिलेली आहे. त्यांनी जो उपक्रम राबवलेला आहे वुमन एम्पॉवरमेंट किंवा महिलांना सपोर्ट करण्याचा, की ज्या बायका काम खूप चांगलं करत आहात समाजात पण त्यांच्याकडं आपलं समाजाचं दुर्लक्ष होतं आहे, त्यांच्याबद्दल कुणाला माहिती नाही आहे. मलाही आपल्या सोलापूरमध्ये इतक्या महिला रिक्षाचालक आहेत हे पहिल्यांदाच कळलं. आमच्या सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे जितकं सहकार्य या महिलांना करता येईल तितकं आम्ही करण्याचा प्रयत्न करू. या वर्षीच्या थीम संदर्भात CA सुशील बंदपट्टे यांनी अधिक माहिती दिली. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कोरोनाच्या महामारीनंतर प्रथमच एवढ्या मोठ्या उत्साहात जल्लोषात नवरात्र महोत्सव साजरा केला जातोय आणि असंच मागच्या 27 वर्षांपासून महाराष्ट्राची आदिशक्ती नवरात्र महोत्सव मंडळ मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने नवरात्र महोत्सव साजरा करत होता. पण यंदाच्या वर्षी आम्ही नारीशक्तीचा जागर आणि नारीशक्तीचा सन्मान ही संकल्पना राबवतोय. यामध्ये समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सामान्य परंतु असामान्य कार्य करणाऱ्या महिलांना बोलवून त्यांच्या हस्ते आदिशक्तीची पूजा करण्यात यावी ही संकल्पना आम्ही मांडली. कारण समाजात ही लोक सामान्य आहेत परंतु इतका मोलाची भूमिका, एक महत्त्वाचं कार्य ते समाजासाठी करत असतात. काल आम्ही अंगणवाडीच्या सेविकांना बोलवलं, आज महिला रिक्षा चालकांना बोलवलं, उद्या आशा वर्कर्सना बोलवतो आहे, सिव्हिल हॉस्पिटलच्या नर्सेस असतील, सफाई कामगार असतील,
महिला पोलीस कर्मचारी असतील, समुपदेशक असतील, अशा विविध क्षेत्रातील जी सामान्य लोक आहेत, परंतु समाज घडवताना एक असामान्य कार्य यांच्या हातनं रोज होत असतं, परंतु काही कारणाने यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. आणि नेमकी हीच गोष्ट जी आम्हाला महत्त्वाची वाटली की अशा स्त्रीशक्तीचा, नारीशक्तीचा आपण सन्मान केला पाहिजे आणि तो खऱ्या अर्थाने नवरात्र महोत्सव असेल म्हणून रोजच्या रोज आम्ही अशा महिलांना बोलवून त्यांच्या हस्ते महाराष्ट्राची आदिशक्ती आम्ही देवीची पूजा करणार आहोत.